हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आज आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहे यामध्ये आपण चालक पोलीस शिपाईचे जे पद आहे त्या पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे तांत्रिक प्रश्न येतील त्यावर व्हिडिओ अभ्यासणार आहे आणि पोलीस वाहन चालक भरती या व्हिडिओ सिरीजमधील हा दुसरा भाग आहे मित्रांनो यापूर्वी आपण पहिला प्रश्नसंच व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासला आहे जर तो तुम्ही अभ्यासला नसेल तर तो तुम्ही नक्की अभ्यासा त्याची लिंक मी डिस्क्रिश डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आणि या ज्या दुसऱ्या भागात आपण चालक पोलीस शिपाई भरती स सा, भरतीसाठीचे जे भाग मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यातून महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे या व्हिडिओ सिरीजच्या बाहेर प्रश्न नक्कीच नसणार मित्रांनो तुम्ही फक्त ही सिरीज जेवढ्या जा जास्त वेळा रिवाईज करू शकाल तेवढी रिवाईज करा मग त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच दिसेल चला आता वेळ न घालवता हा व्हिडिओ स्टार्ट करू पहा एल एम व्ही याचा अर्थ खालीलपैकी कोणता एल एम व्ही लाईट मोटर व्हेकल पहा पहिलाच पर्याय योग्य आहे लाईट मोटर व्हेहीकल त्यानंतर शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो पहा शिकाऊ चालक परवाना किती कालावधीसाठी रे तर पर्याय क्रमांक चार योग्य सहा महिन्यांसाठी शिकाऊ चालक परवाना वैध असतो पुढे पाहूया पहा क्लच रायडिंग अतिमहत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार्ट करा बऱ्याच वेळा विचारलेला आहे क्लच रायडिंग क्लच रायडिंग म्हणजे काय तर क्लच अर्धवट दाबून वाहन चालवणे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पहा क्लच अर्धवट दाबून वाहन चालवणे म्हणजेच क्लच रायडिंग त्यानंतर पहा परिवहन वाहन कसे ओळखतात तर त्याच्या प्लेटवरून नंबर प्लेटवरून त्याची नंबर प्लेट कसली असते कोणत्या कलरची असते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वाहनाच्या नंबर प्लेटवरून परिवहन वाहन ओळखले जाते पुढे पाहूया हॉर्न वाजवण्यास कोठे मनाई आहे शाळांजवळ मशीद चर्चा आणि मंदिराजवळ हॉस्पिटल व न्यायालयाजवळ पोलीस ठाण्याजवळ योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हॉस्पिटल व न्यायालयाजवळ हॉर्न वाजविण्यास मनाई आहे ओके शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते पहा शाळांजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असावी मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ताशी पंचवीस किलो दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती दुचाकी वाहनांसाठीची कमाल वेग मर्यादा आहे पर्याय क्रमांक चार ताशी पन्नास किलोमीटर त्यानंतर जर तुम्हाला एखादे जखमी प्रवाशांसह अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहेत काय कराल तुम्ही वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे हा पहिलंच बरोबर आहे पहा वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती द्याल ना तुम्ही मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मित्रांनो जर लेक्चर युजफुल वाटत असेल आणि हा जर क्वांटेंट तुम्हाला नक्की युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लगेच लाईक करून घ्या कोणत्या हॉर्नला परवानगी आहे एअर इलेक्ट्रिक पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन इलेक्ट्रिक हॉर्न्सला परवानगी आहे राईट प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे पहा प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र याची वैधता असते पर्याय क्रमांक एक सहा महिन्यांची त्यानंतर पहा परिवहन टी आर वाहन चाल चालवणार म्हणजे ट्रान्सपोर्ट वाहन चालवणाऱ्याचे चालणाऱ्याचे चाल लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय किती असावे पहा ते वय आहे पर्याय क्रमांक तीन वीस वर्ष त्याची गरज आहे ओके त्यानंतर शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालवू शकते शिकाऊ चालक असणारा म्हणजे तो कसा चालवू शकतो कोण सोबत असेल तेव्हा तो चालू काय एकटा चालवू शकतो की मित्रांसोबत चालवू शकतो तर तो नियमित चालक परवाना असणाऱ्या ओके पर्याय क्रमांक चार नियमित चालक परवाना असणाऱ्या व्यक्तीसह तो शिकाऊ चालक परवाना असणारा लर्निंग लायसन असणारा परमनंट लायसनवाल्यासोबतच चालवू शकतो एवढं लक्षात ठेवा राईट पुढे पाहूया जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी योग्य उत्तर पर्याय क्रमांकाच्यावर चा। ताशी चाळीस ते साठ किलोमीटर इतका वेग असावा जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी त्यानंतर मालवाहू वाहनातून वाहून नेण्याची भार क्षमता किती असते तर पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक परवानगीनुसार मर्यादा असते ओके okay. ती जी मर्यादा असते ती परवानगीनुसार असते एवढं लक्षात ठेवा त्यानंतर पहा वाहन अपघातांचा विचार केला असता रस्ते अपघातास प्रामुख्याने कोणता घटक जास्त जबाबदार असल्याचे अभ्यासांती स्पष्ट झालेले आहे पहा यामध्ये फक्त चालकाची चूक यामुळे जास्त रस्ते अपघात झाले योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चालकाची चूक यामुळेच वाहन अपघातांचे संख्या जास्त झालेली आहे या घटकामुळे त्यानंतर चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाचा पहिला अधिकार असतो जर तुम्ही चौकामध्ये वाहन चालवत आहे तर त्या रस्त्यावर कोणत्या वाहनाचा पहिला अधिकार असेल रे कोण सांगू शकते कोणत्या वाहनाचा असेल पहा साहजिक आहे जी आपल्या उजव्या बाजूला गाडी तिचा पहिला अधिकार मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आपल्या उजव्या बाजूच्या वाहनाचा पहिला अधिकार नक्कीच सदैव असणार आहे त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो चालक पोलीस शिपाई भरतीसाठी हा एक परिपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही बाकी काय नाही केले हाच व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज जरी केला तरी तुम्हाला जे तांत्रिक प्रश्न आहेत तांत्रिक प्रश्नांचे गुण आहेत ते तुम्हाला नक्की मिळून जाणार आहेत मित्रांनो त्यामुळे चालक पोलीस शिपाई भरती जर तुम्ही देत आहे तर हा व्हिडिओ जेवढ्या वेळा जास्त रिवाईज करता येईल तेवढ्या वेळा जास्त रिवाईज करा आणि स्वतः च्या पारड्यात गुण पाडून घ्या ओके मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे एकोणतीस आपणाला काय सांगतो पहा वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत जो कलम एकशे एकोणतीस आहे तो आपल्याला हेल्मेट परि परिधान केले पाहिजे ओके पर्याय क्रमांक दोन हेल्मेट परिधान केले पाहिजे म्हणजे मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे एकोणतीस काय म्हणतं तर हेल्मेट परिधान करणे ओके okay, पुढे पाहूया पुढील रस्ताचिन्ह काय दर्शवते पुढील रस्ताचिन्ह दर्शवते तीन पॉईंट पाच मीटर पर्यंत उंचीच्या वाहनांना प्रवेश योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अतिमहत्वाचा प्रश्न हा देखील प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलाय मागील प्रश्नपत्रिकांमध्ये नवी मुंबई आयुक्तालय चालक पोलीस भरती तसेच बीड चालक पोलीस शिपाई भरती या परीक्षांमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलाय दोन हजार एकोणीसच्या दोन हजार एकोणीसच्या पोलीस भरतीमध्ये ओके पुढे पाहूया पहा महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार वाहनाचे नोंदणीचिन्ह राखून ठेवण्याच्या दिनांकापासून दिवस किती दिवसाच्या आत वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेले नोंदणीचिन्ह रद्द होते पहा किती महत्त्वाचा प्रश्न आहे हा पंधरा दिवस एकवीस दिवस तीस दिवस की चाळीस दिवस पहा कधी होते तर ते पर्याय क्रमांक तीन तीस दिवसांच्या आत नंतर तीस दिवसानंतर ते दिवसाच्या आत वाहन सादर केले नाही तर ते नोंदणी चिन्ह रद्द होते ओके त्यामुळे तीस दिवसाच्या आत वाहन सादर करणे गरजेचे आहे पुढील प्रश्न आहे मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वय किमान डॅश डॅश इतक्या कालावधीचे हलके वाहन चालवण्याचे लायसन्स धारण केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालवण्याचे शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देण्यात येत नाही तर किती वर्षे सहा महिने तीन महिने एक वर्ष की नऊ महिने तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन एक वर्ष पुढे पाहूया पहा मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या तरतुदीनुसार डॅश डॅश वर्षाच्या पेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही सार्वजनिक जागे कोणतेही परिवहन वाहन चालविता येत नाही तर पहा अठरा एकोणीस वीस बावीस कोणत्या वयाच्या व्यक्तीला रे तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन वीस वयाच्या वीस वर्ष वयाच्या ओके वीस वर्षपेक्षाच्या कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही सार्वजनिक जागी कोणत्याही परिवहन वाहन चालवता येत नाही त्यानंतर पुढील रस्ता चिन्ह काय दर्शवते पहा रस्त्यावर चोर आहे कर्मचारी काम रस्ता बंद उभी करण्याक वाहने उभी करण्यास तो कर्मचारी सांगत आहे नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन रस्त्यावर कर्मचारी काम करत आहे ओके पुढे पाहूया पी यू सी सीचे पूर्ण रूप कोणते पहा पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे पी यू सी सीचे पूर्ण रूप आहे पुढे पाहूया पुढील रस्ताचिन्हाचा अर्थ सांगा पुढील रस्ताचिन्हाचा अर्थ डाव्या बाजू वळण आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डाव्या बाजूस वळण आहे हे या चिन्हाचा अर्थ आहे पुढे पाहूया महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार राज्य परिवहन उपक्रमाकडून चालवण्यात येणाऱ्या कोणत्या परिवहन वाहनामध्ये मालक सोडून गेलेल्या कोणत्याही वस्तूवर हक्क सांगण्यासाठी जास्तीत जास्त डॅश डॅश दिवस इतकी मुदत आहे तर किती मुदत आहे सात दिवस दहा दिवस पंधरा दिवस की वीस दिवस योग्य उत्तर काय असेल तर मित्रांनो यामध्ये जो बावीस आहे तिथं पंधरा अंक आहे योग्य उत्तर असेल पंधरा ओके पंधरा पाहिजे बावीसच्या ठिकाणी योग्य उत्तर असेल पंधरा त्यानंतर पुढील चिन्ह काय दर्शविते डावीकडे वळा हात उजव्या हाताला वळा सक्तीने डाव्या बाजूस राहा किंवा आलेल्या रस्त्याने माघारी जा योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दिन सक्तीने डाव्या बाजूस राहा त्यानंतर पहा महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार जर एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग व्य जागेव्यतिरिक्त वाहतुकीच अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले असेल तर डॅश डॅश पोलीस अधिकारी यांना ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत कोणत्या पोलिस अधिकाऱ्याला ते वाहन आहेत तर तो त्या ठिकाणी कोणताही पोलीस अधिकारी असू शकतो आता तसं काय तिथे नाही पोलीस निरीक्षकच हवा सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस हवालदार अशी कोणतीही तरतूद नाही तिथे कोणताही पोलीस अधिकारी असेल तो ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार देऊ शकतो म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कोणताही पोलीस अधिकारी त्यानंतर वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये केव्हा करू नये गॉगलचा वापर कधी डोंगरावर पाऊस पुल बोगदा पहा साहजिक आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बोगद्यामधून प्रवास करताना गॉगलचा वापर करू नये पुढे पाहूया ई e बी डी अतिमहत्वाचा प्रश्न ई e बी डीचा पूर्ण अर्थ काय ई e बी डी इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन हा ईबीडीचा पूर्ण रूप आहे मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील कलम एकशे तेरा हे कशाशी संबंधित आहेत मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील कलम एकशे तेरा कशाशी ते तर वजनाशी त्यामध्ये वाहनाचा लोड किती असावा किती मर्यादापर्यंत वाहन लोड घेऊन ट्रान्सपोर्ट करू शकतो तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन वजन मर्यादा बरोबर त्यानंतर पहा मित्रांनो लेक्चर जर तुम्हाला युजफुल वाटत असेल आणि हा कॉन्टेंट जर तुम्हाला नक्की युजफुल वाटत असेल तर या आपल्या लेक्चरला लगेच लाईक करून घ्या पहा मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे तेरा अन्वयी चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये वाहनाची वेग मर्यादा ओलांडली तर मध्यदुंद अवस्थेत वाहनात पाहिजे तेवढे आव्हान असेल तर वाहनाच्या प्रमाणपत्र भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास तर पहा एकशे तेरान्वय एकशे तेरा कलम आपण पाहिलं त्यामध्ये काय आहे वाहनाची वजन मर्यादा वाहनाच्या लोडशी संबंधित आहे मग एकशे तेरान्वय येथील पर्याय कोणता योग्य असेल रे वजनाचा पर्याय आहे का तर पहा अधिक वजन मग योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार वाहनाच्या प्रमाणपत्र भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास कलम एकशे तेरा अन्वय चालकाने वाहन चालवू नये प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता पहा आपण पाहिले महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रदूषण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता पर्याय क्रमांक दोन सहा महिने मागेच आपण पाहिलं सहा महिने विधी ग्राह्यता ओके शिकाऊ लायसन्सची विधी ग्राह्यता किती आहे आपण तिकडे महिने पाहिले होते आता दिवस दिवस किती रे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार एकशे ऐंशी दिवस आणि महिने म्हटलं तर किती सहा महिने राईट आपण मागे पाहिलं तो महिन्यात क्वेश्चन होता आणि हा दिवसात पहा किती फिरवून विचारतात कन्फ्युजन अजिबात नाही झालं पाहिजे एकदम लॉजिकली प्रेझन्स ऑफ माइंड वापरून क्वेश्चन सोडवायचे पहा तुम्हाला ऑटोमॅटिकली ॲन्सरपर्यंत पोचताच येतं आणि तुम्ही एक्झाम नक्कीच क्रॅक करू शकता पुढे पाहूया वाहन चालविण्याच्या परवान्याचे चा, नूतनीकरण करण्याची मुदत डॅश डॅश इतकी आहे वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण फक्त तीस दिवस योग्य तर पर्याय क्रमांक एक पहा पर्याय क्रमांक एकच आहे तीस दिवसाचा मग योग्य तर तीस दिवस असते पुढे पाहूया वाहनामध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही नोंदणी प्रमाणपत्र अतिआवश्यक विमा प्रमाणपत्र हे देखील अतिआवश्यक त्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना हा अतिआवश्यक सर्वात पहिला तोच विचारतात आणि आधार कार्ड अरे गरज आदार्कार। आदार्कार नाही मग योग्य उत्तर पर्याय चार आधार कार्ड आधार कार्ड हे कागदपत्र बाळगणे आवश्यकतेच नाही पुढे पाहूया जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही काय कराल सतत हॉर्न वाजवाल आणि पुढे जाल बरोबर ना तर तसं करायचं नाही मित्रांनो फक्त काय करायचं वेग कमी करून सावका छाडू जायचं काय करायचं वेग कमी करायचं आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पहा वेग कमी कराल आणि सावधतेने पुढे जाल ओके जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पाहाल आणि मित्रांनो ट्राफिक सायन्स वाहतूक चिन्हे हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे परीक्षेसाठी पहा ट्राफिक सायन्स आणि वाहतूक चिन्हे ही तुम्ही जेवढ्या वेळा रिवाईज करता येईल गुगलवर करा कशावर देखील करा ही चिन्हे तुम्ही जेवढी रिवाईज कराल जेवढी बघत चालाल तो डोळ्याखालून घालवाल तेवढंच तुमच्यासाठी फायद्याचं आहे त्यावर तुम्हाला सात त्या ते आठ क्वेश्चन्सचे मार्क नक्कीच मिळणार आहेत मित्रांनो त्यामुळे ते ट्राफिक सिग्नल्स वाहतूक चिन्ह ओके नाही ट्राफिक सायन्स वाहतूक चिन्ह हे ट्राफिक सायन्स वाहतूक चिन्ह हे नक्की जास्तीत जास्त अभ्यासा पुढे पाहूया पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावे पुढे जाणाऱ्या वाहनापासून वाहनाच्या वेगानुसार ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वाहनाच्या वेगानुसार कमीत कमी अंतर ठेवावे त्यानंतर पहा प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणे सक्तीचे आहे त्रयस्त थर्ड पार्टी योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन त्रयस्थ व्यक्तीचा विमा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे प्रत्येक मोटार वाहनास त्यानंतर टेल गेटिंग टॅस्ट ह्या शब्दाचा अर्थ हुँ? पहा टेल गेटिंग महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो टेल गेटिंग या शब्दाचा अर्थ पुढील वाहनाचे मागे अगदी नजीक धोकादायकरित्या वाहन चालवणे म्हणजे टेल गेटिंग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पुढील वाहनाचे मागे अगदी नजीक धोकादायकरित्या वाहन चालवणे म्हणजेच टेल गेटिंग तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहिला आणि यामध्ये आपण चालक पोलीस शिपाईचे जे पद चा शिपाई आहे त्या पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षेसाठी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न अभ्यासले आहेत आणि चालक पोलीस शिपाई भरतीसाठी हे जे लेक्चर सिरीज आहे ही लेक्चर सिरीज आहे ही अतिमहत्त्वाची आहे मित्रांनो ही लेक्चर तुम्ही सिरीज तुम्ही वारंवार रिवाईज करत चला त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा दिसेल आणि या लेक्चरमध्ये आपण चालिक पोलीस शिपाई भरतीचे अतिमहत्त्वाचे पन्नास क्वेश्चन्स रिवाईज केलेले आहेत जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा हे लेक्चर आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला लगेच सबस्क्राइब करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू